प्रत्येकाच्या घरामध्ये विविध प्रकारची भांडी असतात मातीची भांडी असतात ॲल्युमिनियमची भांडी असतात स्टीलची भांडी असतात पितळेची भांडी असतात अशा वेगवेगळ्या धातूपासून तयार झालेली भांडी असतात आणि माणसाने भांडी वापरायला सुरुवात फार पूर्वीपासून केलेली आहे कारण भांडी हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे भांड्याचा उपयोग कशासाठी होत असतो तर वेगवेगळ्या वस्तू त्यामध्ये धान्य ठेवण्यासाठी होत असतो त्याच्यानंतर पाणी ठेवण्यासाठी भांड्याचा उपयोग होत असतो अन्न शिजवण्यासाठी भांड्यांचा उपयोग होत असतो अन्नाचं सेवन करायचं असेल म्हणजे आपल्याला जर जेवण करायचं असेल तर आपणाला ते पहिल्यांदा भांड्यामध्ये घ्यावं लागते आणि नंतर आपण त्याचं अन्नाचं ते सेवन करू शकतो करायला मदत होत असते तर अशाच रीतीने भांड्यांचा वापर हा फार पूर्वीपासून होत आलेला आहे आणि आता सध्या देखील आपण भांड्यांचा वापर करीत आहोत तर भांड्यांच्या स्वरूपामध्ये बदल होत गेला काळानुसार जस जसे दिवस होत गेले पुढे पुढे वाढत गेले काळ बदलत गेला तशा त्याच पद्धतीने भांड्यांच्या आकारामध्ये असेल किंवा भांड्यांच्या रचनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय होत गेले बदल होत गेले तर ते, ते बदल कसे होत गेले जुन्या प्रकारची भांडी कशी होती आता नवीन प्रकारच्या त्यामध्ये कोणता बदल झालेला आहे हे आप आज आपणाला भांड्यांच्या दुनियेत या पाठामध्ये शिकायचं आहे तर या पाठामध्ये आपणाला प्रत्यक्ष भांडीच सांगणार आहेत की त्यांच्यामध्ये काय बदल झालेला आहे आपण एखादी वस्तू पाहतो वस्तूकडे पाहत राहतो आणि मग आपणाला वाटतं की ही वस्तू कशी बनली असेल उदाहरणार्थ खुर्ची असते चमचा असतो तांब्या असतो पेला असतो कढई असते पोळपट असतं लाटणे असतं वेगवेगळ्या प्रकारची पातेली असतात तर अशा पळी असते मग ह्या वस वस्तू कशा झाल्या तयार त्यांच्यामध्ये कोणकोणते बदल झाले तर हे आज आपण काय करूया त्या वस्तूच्याच वस्तूच्याच वस्तूच आपणाला ती सांगत आहे की तिच्यामध्ये कसा बदल झाला हे पाहूया आपण या ठिकाणी या ठिकाणी भांड्याच्या दुनियेत या पाठामध्ये आज आपण भांडी आपणाला कशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये बदल झाला ते सांगणार आहेत उन्हाळ्याची सुट्टी होती उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसामध्ये अरुण आणि आदिती इत्ता सातवीमध्ये असणारे हे दोन मुलं आजी आजोबाच्या गावी गेली होती तिथे गेल्यानंतर दुपार झाले होते आणि ते लपाछपीचा खेळ खेळत होते लपाछपीचा खेळ खेळत असताना आधी ती एका खोलीमध्ये लपायला गेली लपल्यानंतर तिला कोपऱ्यामध्ये एक जाते दिसले जाते त्या जात्याकडे पाहिलं तिने पहिल्यांदाच पाहिलं होतं हे अशा प्रकारची एक वस्तू त्या वस्तूला पाहिल्यानंतर ती म्हणाली की हे काय आहे ती पुटपुटतच आपल्या भावंडांना सगळ्यांना तिने बोलवले आणि त्या खोलीमध्ये गेली आणि म्हणाली की हे काय आहे हे काय आहे सगळ्यांना दाखवलं तिने आणि हे त्या जात्याला कळलं की हे मुलं काय करत आहेत माझ्याकडे पाहत आहेत आणि विचारत आहेत हे काय आहे काय आहे आणि जात्याने मग स्मित हास्य केले स्मित हास्य करणे म्हणजे गालातल्या गालात हसणे आणि जाते बोलायला लागले आता जाते काय म्हणायला लागले बघा की मला ओळखलत का तुम्ही सर्वांनी तर सगळेजण म्हणाले की तू इथे काय करतोयस ते काय जाते आपणाला काय सांगते बघा की आजकाल लोक काय करीत आहेत की या जात्याचा उपयोग फक्त लग्नाची हळदळण्यासाठीच करीत आहेत मला सर्वजण प्रत्येकजण आपापल्या कोपऱ्यामध्ये ठेवतात घरातल्या कोपऱ्यामध्ये जागा असते त्या कोपऱ्यामध्ये मला ठेवतात आणि माझे सगळे मित्र जे आहेत माझे जे सगळे सोयरे आहेत ते सगळे सोयरे सगळे स्वयंपाकघरामध्ये गेलेले आहेत सगळे म्हणतात तुझे तुझे सगळे सोयरे कोण तुझे मित्रमंडळी कोण मग आता ते काय सांगतात बघा मग जाते त्या स्वयंपाकघरामध्ये किंवा त्या घरामध्ये असणारे इतर वस्तूकडे पाहते आणि त्या वस्तूंना उद्देशून बोलते सगळ्यांना सांगते की त्या वस्तूंना म्हणते की सगळ्या वस्तूनो आपणच काय करूया ह्या मुलांना आपली सगळी माहिती सांगूया की आपल्यामध्ये बदल कसा झाला आपला वापर लोक कशा पद्धतीने करीत आहेत करीत आले मग त्यामध्ये एक दगडी पाटा असतो पाटा दगडी पाटा तर दगडी पाटा काय म्हणतो बघा की मनुष्य सुरुवातीला शेतू शेती करू लागला आणि शेती करून त्या ठिकाणी मनुष्य राहू लागला मनुष्य राहू लागल्यानंतर त्याला भांड्याची आवश्यकता वाटू लागली मग मा गरजेपोटी माणसाने मातीपासून मडकी तयार केली त्याच्यानंतर ताटल्या तयार केल्या पराती तयार केले रांजण तयार केले वेगवेगळ्या प्रग प... वेगवेगळ्या पद्धतीचे घडे तयार केले मग माठ म्हणू त्याला आपण मग त्या माटाचा उपयोग काय करतो मनुष्याने काय करायला सुरुवात केली तर माटामध्ये मा पाणी साठवायला लागला पाणी ठेवू लागला मग त्या ठिकाणी सुरई नावाची जी वस्तू आहे ती बोलू लागली सुरई म्हणाले की मातीच्या भांड्याबरोबरच माणसाने दगडी लाकडी चांबड्याची भांडी माणसाने तयार केली आता चांबड्याची भांडी कशी असतात तर चांबड्याची त्याने काय केली बुदले तयार केले माणसाने वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे अशा पद्धतीने तयार केले म्हणजे एक चांबड्याची पिशवी असते चांबड्याची पिशवी आणि त्या चांबड्याच्या पिशवीमध्ये पाणी साठवलं जातं पाणी ठेवलं जातं वस्तू काही प्रकारच्या ठेवल्या जातात धान्य ठेवलं जातं तशा पद्धतीने माणसाने सुरुवातीला तयार केली त्याच्यानंतर वाळलेल्या भोपळ्यापासून त्याच्या आतमध्ये धान्य ठेवलं जातं पाणी ठेवलं जाते कारण जास्त दिवस टिकावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे धान्य देखील त्याच्यामध्ये ठेवलं जातं तर वाळलेल्या भोपळ्यापासून जी वस्तू बनवली जाते त्याला बुदले तुंबे म्हणतात आणि चामडी वस्तूपासून बनवली जाती वस्तू त्याला बुदले म्हणतात तर अशा रीतीने माणसाने काय केले की के वस्तू तयार केल्या त्याच्यानंतर त्या ठिकाणी खलबत्ता असतो खलबत्ता खलबत्ता तर खलबत्ता असतो खल 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 या ठिकाणी आता उसळ आणि दिसते तुम्हाला उखळ मुसळ हे या ठिकाणी दिसत आहे तर खलबत्ता असतो तो खलबत्ता काय म्हणतो की लाकडापासून माणसाने नंतर काटवट तयार केली खलबत्ता तर माणसाने काय केले काटवट तयार केले काटवटचा उपयोग काय तर गव्हाचे बाजरीचे ज्वारीचे पीठ मळण्यासाठी भाकरी थापवण्यासाठी काटवटीचा था उपयोग होतो आता देखील आपल्या घरामध्ये दे आईला वगैरे जर का पीठ मळायचं असेल तर काटवट घेतली जाते लाकडी असेल तर ती काटवट असते आता स्टीलची वापरू लागल्यामुळे तिला आपण परात म्हणतो आता बदल झालेला आहे त्या वस्तूमध्ये पण पूर्वी त्याला काटवट म्हणायची आणि ती लाकडाची असायची आता काटवट काय म्हणते बघा की सुरुवातीला लोक काय करायचे मिरच्या असतील हळद असेल धने असेल तर कुठायचं असेल तर उकळ आणि मुसळ वापरायचे उकळ आणि मुसळ वापरायचे म्हणजे या ठिकाणी दिसते ते उकळ आणि मुसळ वापरायचे कशासाठी वापरायचे तर uh, कूट असेल दाण्याचं कूट असेल की उदाहरणार्थ शेंगदाणे असतील त्याच कूट करायचं असेल मिरच्याचे हळदीचे धन्याचे कुटायचे असेल त्यांची पावडर तयार करायची असेल तर आणि मुसळ वापरलं जायचं दगडी खल वापरला जायचा खलबत्ता वापरला जायचा पाटा वरवंटा वापरला जायचा पाटा वरवंट्यावरती देखील काय केले जायचे की वस्तू जर एखादी असेल किंवा धान्य वगैरे असतील त्याची पावडर जर करायची असेल तर अशा पद्धतीने पाटा वरवटा असतो याच्यावरती ठेव ठेवून पाट्यावरती ठेवून वरवंटा त्याच्यावरती फिरवला जातो आणि त्याची पावडर केली जाते परंतु आता सध्या लोक काय करीत आहेत या सगळ्या वस्तूचा वापर न करता मिक्सर वापरायला लागलेले आहेत ला मिक्सरचा वापर करून मसाल्याचे पदार्थ वगैरे काय करू लागलेले आहेत ला धान्याचे त्या पावडर करायला लागलेले आहेत ला तर तर त्यानंतर जाते काय म्हणते बघा की मा मातीच्या आणि लाकडाच्या भांडेपाठोपाठ माणसाने तांबा आणि लोखंडाच्या धातूचा शोध लावला आणि नंतर मग लोखंड आणि धातूच्या वस्तू तो वापरायला लागला मग त्याने परत लोखंडापासून पलंग तयार केले खुर्ची तयार केली टेबल तयार केले कपाट केले दारं खिडक्या ह्या लोखंडापासून तो वस्तू काय करू लागला तयार करू लागला स्वयंपाकासाठी त्याने परत कढई तयार केली लोखंडाची कढई तयार केली लोखंडाचा तवा तयार केला त्याच्यानंतर पुढे चांदी आणि शिसं या धातूचा देखील माणसाने काय केला वापर सुरू केला चांदी आणि शिसे या धातूचा देखील मनुष्य वापर करू लागला त्याच्यापासून देखील वस्तू तयार करू लागला पुढे स्टेनलेस स्टीलचा शोध लागला स्टेनलेस स्टीलचा आणि स्टेनलेस स्टीलचा शोध लागल्यानंतर त्याच्यापासून वस्तू वेगळ्या बनवल्या पितळी तांब्याच्या भांड्याची जागा ॲल्युमिनियम या धातूने घेतली आपल्या जुन्या जा जर आपल्या काही जुन्या आपले जे आजी आजोबा आहेत त्यांना जर विचारलं तर अशा पद्धतीनं तांब्याचा बम ता तांब्याची बकेट याचा वापर केलेला जायचा परंतु आता मात्र याच्याऐवजी प्लॅस्टिकचं सर्व आलेलं आहे प्लॅस्टिकचं बकेट वापरू लागले आहेत लोक प्लॅस्टिकच्या बादल्या वापरू लागलेल्या आहेत प्लॅस्टिकचे घागर वा वापरायला लागलेले आहेत कळशी वापरायला लागलेले आहेत पूर्वी मात्र कळशी घागर तपेले हंडा घा ह्या सगळ्या वस्तू तांब्याच्या असायच्या त्याच्यानंतर आता बदल झाला प्लॅस्टिकमध्ये या वस्तू सुरू झाल्या पूर्वी ताट म्हणून लोक काय करायचे केळीची पानं घ्यायची पत्रावळी घ्यायच्या वाट्यासाठी द्रोण असायचे आता त्याच्यामध्ये बदल होत गेला आ, आता डायरेक्ट प्लॅस्टिकचे द्रोण त्याच्यानंतर पत्रावळी आली ते लोक वापरायला लागलेले आहेत अशा पद्धतीने त्याच्यामध्ये देखील बदल होत गेला आता जाते शेवटी काय म्हणते बघा की जाते म्हणते की प्राणी वगैरे दूध द्यायचे त्या प्राणी ज्यावेळी दूध द्यायचे त्यावेळी दूध वगैरे सगळे एकत्र करण्यासाठी माणसांच्याकडे कासांडी असायचे कासांडी कासांडी त्यानंतर ताक ठेवायचं असेल तर ते त्यांच्याकडे कावळा असायचा आपण लग्नाच्या मध्ये बघतो की पाणी वगैरे वाटपसाठी आता कावळा वापरला जातो स्टीलचा असतो तो त्याच्यानंतर बुदली वापरली जायची ओगराळे असायचे पळी असायची तसराळे असायची कुंडा असायचा अशा रीतीनं कितीतरी वेगवेगळ्या नावांची भांडी स्वयंपाकघरात असायची चुलीवरचं जेवण असायचं आता चूल आणि चुलीवरती स्वयंपाक करण्याचं प्रमाण तर फारच काय झालेलं आहे कमी झालेलं आहे आता सर्वच घरांच्या मध्ये प्रत्येक घरामध्ये आता गॅसची शेगडी आलेली आहे आणि गॅसच्या शेगडीवरती काय केलं जाते जेवण बनवलं जात आहे धातूच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झालेलं आहे असं जरी असलं तरी आज देखील भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो बघा आता जरी धातूच्या शोधामुळे मातीची भांडी बंद झाली किंवा कमी झाली आणि धातूची भांडी याचा वापर जास्त सुरू झाला माणसाने धातूच्या भांड्याचा वापर जास्त सुरू केला परंतु सुरुवात जी झाली माणसाची भांडी बनवायला ती मातीपासून झालेली आहे म्हणून मातीपासून भांडी बनवणे हा आपल्या भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो आता बघा चिनी मातीपासून वापर करून वेगवेगळ्या भांडी आणि वस्तू तयार होत आहे आहेत आपले आत्ताच आपल्याकडे गणेश चतुर्थी सण झाला त्यामध्ये जे गणपती बनवले जातात गणेश बनवले जातात ते सगळे असे मातीपासूनच तयार केले जातात त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे भांडी वस्तू आता तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यावरती नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं त्यांचे रंग आकार वेगवेगळे असतात तर हे जरी सगळं खरं असलं तरी खलबत्ता आता काय म्हणतो बघा की प्रत्येक जरी हे सगळं खरे असलं तरी प्रत्येक व्यक्ती कोणती भांडी घेते कोणती भांडी घरी आणत असते तर प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला परवडणारी म्हणजे आपल्या खिशामध्ये किती पैसे आहेत आपणाला ती वस्तू घेतली तर परवडेल का नाही आणि सहज उपलब्ध होणारी वस्तू आणि वापरायला सोपी असणारी भांडी अशा पद्धतीनं ते तो मनुष्य खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असतो आता सगळं आदिती नावाची जी मुलगी आहे ती काय म्हणते बघा त्या सगळ्यांना की आज आम्हाला आज आम्हाला तुम्हा सर्वाबरोबर बोलल्यामुळे खूप मजा आली आणि तुम्ही तुमच्यामध्ये कसा बदल होत गेला हे तुम्ही आम्हाला सांगितलं याबद्दल तुमचे काय करते आम्ही आभार मानतो कारण ह्या आम्हाला तुम्ही भांड्याच्या दुनियेची सफर घडवून आणलेली आन आणि हे एक दगडी जाते आहे या जात्याचा उपयोग फार पूर्वी केला जायचा परंतु आता सध्या ह्या जात्याचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो फक्त काही महत्त्वाचे सण असतील उदाहरणार्थ एखाद्याचं लग्न असेल तरच हळद दळण्यासाठी वगैरे याचा वापर केला जातो पूर्वी याचा वापर धान्य दळण्यासाठी केला जायचा मग ते ज्वारी असेल बाजरी असेल किंवा गहू असतील किंवा डाळी असतील तर ते काय केली जायची वरती एक होल दिसतं तर त्या होलातून ते काय करायचे दाणे हळूहळू टाकायचे आणि हा लाकडी एक दांडा आहे तो लाकडी दांडा काय करायचा फिरवायचा फिर मग ते वरती फिरायचं आणि मग धान्य आत गेल्यानंतर त्याचं पीठ काय व्हायचं बाजूने खाली पडायचं याच्यामध्ये दोन चाक असतात दोन चाक खालचं चाक असतं ते स्थिर असतं ते, ते गोल फिरत नाही आणि वरचं जे चाक असतं ते मात्र काय करीत असतं गोल फिरतं आणि ते गोल फिरण्यासाठी वापर कशाचा केला जातो या लाकडी दांड्याला हाताने धरायचं आणि ते काय करायचं गोल गोल फिरवायचे आणि त्याच्यामध्ये मग डाळ असेल किंवा ज्वारी असेल तर ती हळूहळू त्याच्यामध्ये टाकायची तशी संपत तशी हा आहे खलबत्ता खलबत्ता आहे आणि तो वरती दांड आहे त्याचा याचा वापर आता सध्या केला जातो याच्यामध्ये काय जर आपणाला समजा शेंगदाण्याचं कूट करायचं असेल किंवा इतर कशाच का काहीतरी आपल्याला मसाला करायचा असेल तर याच्यामध्ये केला जातो त्याच्यानंतर हे जे आहे ते वाटा पाटा आणि वरवंटा हा पण दगडी आहे याच्यावरती जर मसाला केला आणि त्याच्यापासून जर का तो मसाला जेवणामध्ये वापरला आमटीमध्ये वापरला तर त्या आमटीला खूपच चांगली चव चा येत असते तर दगडी वाटा आणि हा वरवंटा आहे